Hello everyone, good morning to all. Greetings from Sri Saha Krikar College, Devgad. Myself, Professor Rashmi Hirlekar and warm welcome to the session Financial Market. Learning objective of this lecture. In today's lecture, we will discuss about meaning of stock index or indices स्टॉक इंडेक्स इन इंडिया म्हणजे भारतात कोणते कोणते इंडेक्स आहेत स्टॉक इंडेक्स आणि कशा प्रकारे त्यांचं काम चालतं किंवा कशा प्रकारे आहेत अँड मेंबर्स इन स्टॉक एक्सचेंज फर्स्ट ऑफ ऑल विल डिस्कस अबाउट मिनिंग ऑफ स्टॉक इंडास्सेस और इंडेक्सेस इंडेक्सेस आर कन्स्ट्रक्टेड टू मेजर द प्राइस मुवमेंट ऑफ शेअर्स बॉन्ड्स अँड अदर टाइप्स ऑफ इन्स्ट्रुमेंट इन मार्केट म्हणजे शेअर मार्केट मध्ये असलेले जे इंस्ट्रुमेंट्स आहेत शेअर्स असतील बॉन्ड्स असतील इतर इंस्ट्रुमेंट्स आहेत त्यांच्या किमतीची मुवमेंट कशा प्रकारे होते ते मोजण्यासाठी इंडेक्स तयार केले जातात अ स्टॉक मार्केट इंडेक्स इज अ मेजरमेंट विच इंडिकेट द नेचर डायरेक्शन अँड एक्सटेंट ऑफ डे टू डे फ्लक्च्युएशन इन स्टॉक प्राइसेस आता स्टॉक मार्केट इंडेक्स म्हणजे काय तर हे एक मेजरमेंट आहे ज्याच्यामधून मधून आपल्याला नेचर डायरेक्शन आणि डे टू डे फ्लक्चुएशन किती होतं कुठपर्यंत द एक्सटेंट ऑफ डे टू डे फ्लक्चुएशन कळत म्हणजे स्टॉक मार्केट कुठच्या दिशेने चाललंय त्याचं स्वरूप कशा प्रकारचं आहे हे आपल्याला स्टॉक मार्केट इंडेक्स वरना कळतं आता आपण बघतो की आपला जो सेन्सेक्स आहे तो सेन्सेक्स एकसष्ट हजार तीनशे अडतीस वगैरे असं काहीतरी आहे म्हणजे आता आता आपल्याला दिसतंय की स्टॉक मार्केटचा जो ट्रेंड आहे तो अपवर्ड आहे किंवा प्राइसेस त्याच्या वाढत आहेत इंडेक्स वाढतो आहे तर एप, हा इंडेक्स म्हणजे एकूणच शेअर मार्केटची परिस्थिती कशी आहे ते इंडिकेट करण्याचं काम करतो इट इज अ सिम्पल इंडिकेशन ऑफ ट्रेंड इन मार्केट अँड इन्व्हेस्टर्स एक्सपेक्टेशन अबाउट फ्युचर प्राइस मुवमेंट हे एक सिम्पल इंडिकेशन आहे मार्केटचे ट्रेंड्स कशा आहेत किंवा च्या एक्सपेक्टेशन अबाउट फ्युचर प्राइस मूवमेंट इन्वेस्टर्स, इन्वेस्टर्स काय अपेक्षित करतात की भविष्यात स्टॉक मार्केट वाढेल की कमी होईल असं त्याचं सिंपल इंडिकेशन म्हणजेच इंडेक्स आहे द स्टॉक मार्केट इंडेक्स इज अ बॅरोमीटर ऑफ मार्केट बिहेवियर बॅरोमीटर म्हणजे काय तर बघ आपल्या गाडीला एक बॅरोमीटर असतो की आपल्याला स्पीड कळतो त्याच्यातनं तसच तस स्टॉक मार्केट हा सुद्धा बॅरोमीटर आहे मार्केट चा इंडेक्स फंक्शन ऍज अन इंडिकेटर ऑफ जनरल इकॉनॉमिक सिनारिओ ऑफ अ कंट्री म्हणजे देशाचं जनरल इकॉनॉमिक सिनारिओ कस आहे त्याचा इंडिकेटर म्हणून काम करणं हे इंडेक्सचं फंक्शन आहे

That there is some trouble in economy. stock indices in India. There are many stock indices in India such as BAC Sensex, Standard and pure C N X Nifty, SNP, cnx 500, B A C 500, B A C 100, B A C 200, Dolex, B A C I T. बीएसी सीजी बीएससी एफ एम सीजी स्टँडर्ड अँड प्युअर सीएनएक्स डिफ्टी विद्यार्थी मित्रांनो हे स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय सॉरी स्टॉक इंडेक्सेस म्हणजे काय तर त्याच्या अगोदर आपल्याला मुळात स्टॉक एक्सचेंज मध्ये काय होत आणि हे स्टॉक इंडा इंडेक्स कोणत्या बेसवर तयार होतात याचा इथे विचार आपण करणार आहोत सेन्सेक्स अँड निफ्टी आर टू मोस्ट इम्पॉर्टन स्टॉक मार्केट इंडायसिस इन इंडिया इम्पॉर्टंट वन्स अँड अ स्टँडर्ड पॉईंट ऑफ रेफरन्स फॉर एंटायर स्टॉक मार्केट ऑफ इंडिया म्हणजे सेन्सेक्स आणि निफ्टीला बेंचमार्क इंडायसिस असं म्हणतात का हे महत्वाचे आहेत स्टँडर्ड पॉईंट ऑफ रेफरन्स फॉर एंटायर स्टॉक मार्केट पूर्ण स्टॉक मार्केटचे रेफरन्स म्हणून काम करतात बिफोर वी प्रोसिड इट्स इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड व्हॉट स्टॉक मार्केट इंडायसिस आर पुढे जाण्या अगोदर आपल्याला स्टॉक मार्केट इंडायसिस बघितले पाहिजेत तर स्टॉक मार्केट इंडायसिस बघण्याच्या अगोदर स्टॉक मार्केटमध्ये काय होत त्याचाही विचार आपल्याला इथे करावा लागेल द राईट गाईड टू अंडरस्टँड स्टॉक मार्केट इंडेक्स इज टू फर्स्ट नो व्हॉट स्टॉक एक्सचेंज इज स्टॉक एक्सचेंज काय हे पहिल्यांदा आपण बघूया द स्टॉक एक्सचेंज इज अ प्लेस वेअर ऑल ट्रेडेबल सिक्युरिटीज लाईक शेअर्स बॉन्ड्स डेरिवेटिव कमोडिटीज आर लिस्टेड म्हणजे ज्या ठिकाणी सर्व ट्रेडेबल सिक्युरिटीज लिस्ट केल्या जातात त्याला स्टॉक एक्सचेंज असं म्हणतात टू बी एबल टू ट्रेड आता ट्रेड म्हणजे काय तर त्या सिक्युरिटीज खरेदी विक्री करणं सोपं जावं यासाठी दिस सेक्युरिटीज नीड टू बी लिस्टेड ऑन स्टॉक एक्सचेंज फर्स्ट अँड सेक्युरिटी एक्सचेंज सेक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी ऑर अवर मार्केट रेग्युलेटर्स ओव्हरसीज सच एक्टिव्हिटीज म्हणजे ह्या ज्या ट्रेडेबल सेक्युरिटीज आहेत त्यांचे खरेदी विक्री होण्यासाठी पहिल्यांदा त्या स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्ट कराव्या लागतात आणि तसच सेबी कडे पण त्याचं लिस्टिंग करावं लागतं ओव्हरसीजिव्हिटीज आहेत मार्केट रेग्युलेटर्स जे आहेत त्या या ऍक्टिव्हिटीज वर नियंत्रण ठेवतात किंवा लक्ष ठेवतात वी हॅव टू मेजर स्टॉक एक्सचेंज इन इंडिया भारतात दोन महत्वाचे स्टॉक एक्सचेंज आहेत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नेशनल स्टॉक एक्सचेंज अदर देन दिस टू वी हैव फ्यू स्टॉक एक्सचेंज लाइक महत्व बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नेशनल स्टॉक एक्सचेंज ही स्टॉक एक्सचेंज है जैसे कि कलकत्ता स्टॉक एक्सचेंज मेट्रोपोलिटन स्टॉक एक्सचेंज नेशनल कमोडिटी एंड डेरिवेटिव स्टॉक एक्सचेंज लिमिटेड अमंग अदर There are nine stock exchange recognized by SEBI in country. मैं जे भारता मधे no stock exchanges से आहेद की जानतना SEBI चे recognition आहे. Stock market index in India is an indication, indicators of respective stock exchange. हैस जे भारता जे stock index जे आहेद त्या जे काही भारतामध्ये स्टॉक मार्केट आहेत त्याचे इंडिकेटर्स म्हणून काम करतात किंवा इंडिकेटर्स आहेत हंड्रेड अँड थाउजंड ऑफ कंपनीज आर आर लिस्टेड ऑन बोथ स्टॉक एक्सचेंज बट इंडिकेटर गेज ऑफ ओनली अ फ्यू टॉप परफॉर्मिंग कंपनीज बघा आपण बीएससी किंवा एनएससी नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे मेन स्टॉक एक्सचेंज आपण भारतातले म्हणतोय त्या व्यतिरिक्त आणि आठ सेबी रेकॉग्नाइज स्टॉक एक्सचेंज आहेत पण त्या आणि ह्या स्टॉक एक्सचेंज मध्ये हजारो कंपन्यांचं लिस्टिंग झालेलं असलं तरी सुद्धा या स्टॉक एक्सचेंज चे जे इंडेक्स आहेत ते फक्त फ्यू टॉप परफॉर्मिंग कंपनीच इंडिकेशन करतात दिस इज डन टू रेड्यूस द कल्टर्स अँड टू इंडिकेट द ट्रू पोझिशन ऑफ मार्केट आता काही टॉप मोस्ट परफॉर्मिंग कंपन्यांचं इंडिकेशन का करतात तर मार्केट ची ट्रू पोझिशन काय आहे ते कळण्यासाठी बिगर अँड बेटर कंपनीज लीड द इकॉनॉमी अँड कंट्रीज फायनान्शियल हेल्थ दिस इज द रॅशनल बिहाइंड कीपिंग ओनली क्रीम इन द इंडेक्स म्हणजे ज्या कंपन्या क्रीम कंपन्या आहेत असं म्हणतो आपण ज्यांचं नेटवर्क भरपूर आहे ज्यांचं ट्रेडिंग मोठ्या प्रमाणावर होतं त्यांचाच समावेश मध्ये होतो कारण या बिगर आणि बेटर कंपन्या ज्या असतात त्याच इकॉनॉमी किंवा देशा हेल्थ देशाच्या फायनान्शियल हेल्थ वर परिणाम होत असतो वी विल लॅटर गेट इन टू द डिफरंट मेथॉलॉजी ऑफ हाऊ कंपनीज आर पिक टू बी लिस्टेड ऑन रिस्पेक्टिव्ह इंडायसेस म्हणजे त्या इंडेक्स मध्ये कंपनी कशी सिलेक्ट केली जाते तर त्याचा आपण नंतर इथे अभ्यास करणार आहोत या स्टॉक इंडेक्सपैकी बेंचमार्क इंडायचे कोण आहेत तर स्टँडर्ड अँड प्युअर बीएससी सेन्सेक्स अँड निफ्टी तर स्टँडर्ड अँड प्युअर बीएससी सेन्सेक्स इज अ कलेक्शन ऑफ थर्टी बेस्ट परफॉर्मिंग स्टॉक कलेक्शन ऑफ फिफ्टी बेस्ट परफॉर्मिंग स्टॉक आर इंडिकेटर ऑफ बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अँड नॅशनल स्टॉक एक्सचेंज रिस्पेक्टिव्हली म्हणजे बीएससी सेन्सेक्स जो आहे तो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज चा इंडिकेटर आहे आणि निफ्टी हा नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा इंडिकेटर आहे निफ्टी फिफ्टी नावावरूनच कळतय की नॅशनल स्टॉक एक्सचेंज मधल्या बेस्ट परफॉर्मिंग पन्नास कंपन्यांचा यामध्ये अंतर्भाव आहे द बीएससी मध्ये तीस बेस्ट परफॉर्मिंग कंपन्यांचा अंतर्भाव केलेला आहे दे आर कन्सिडर्ड बेंचमार्क इंडायसेस बिकॉज दे आर द मोस्ट कन्साइस यूज द बेस्ट प्रॅक्टिसेस टू रेग्युलेट द कंपनीज दे पिक अँड द बेस्ट पॉइंट ऑफ रेफरन्सेस फॉर हाऊ मार्केट्स आर डूइंग जनरल मार्केट बेस इंडेक्स देयर आर फ्यू सिलेक्ट कंपनीज ओनली ऑन द बेसिस ऑफ मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काही इंडेक्स असे आहेत की ज्याच्यामध्ये मार्केट च्या आधारावर कंपनीचं सिलेक्शन केलं जातं मार्केट कॅपिटलायझेशन ऍज वी नो इज द मार्केट व्हॅल्यू ऑफ एनी

याच्यामध्ये स्मॉलर मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे ज्या कंपन्यांचं स्मॉलर मार्केट कॅपिटलायझेशन आहे अशाच कंपन्या इंक्लूडेड आहेत स्मॉलर मार्केट कॅपिटलायझेशन इन अकॉर्डन्स विथ रूल बाय सेबी देर आर ऑल्सो अदर इंडायसेस लाईक एन एसी मिड कॅप हंड्रेड स्टँडर्ड अँड प्युअर बीएसी मिड कॅप अँड लाइक अदर इंडायसेस There are also other indices like standard and pure BAC 100, standard and pure BAC 500 NAC 100, among other which are slightly bigger indices and have much bigger number of stock index stocks listed on them. Now we will see how do, इंडायसेस सिलेक्ट स्टॉक आता एखाद्या इंडेक्स मध्ये स्टॉक कसा सिलेक्ट केला जातो बाय अँड फार वी मस्ट हॅव अंडरस्टूंड दॅट मीन्स टू ग्रुप द बेस्ट स्टॉक एज दे इम्पॅक्ट ऑन इकॉनॉमी द मोस्ट अँड द बेस्ट गेज टू अंडरस्टँड द मार्केट इन जनरल म्हणजे आपल्याला माहित आतापर्यंत आपण बघितलं की इंडेक्स मध्ये बेस्ट स्टॉकचं सिलेक्शन केलं जातं ज्याचा परिणाम इकॉनॉमी वर होत असतो हाऊ एव्हर वी ऑल्सो नीड टू नो हाऊ स्टॉक मार्केट इंडेक्स इन इंडिया सिलेक्ट स्टॉक स्टॉक भारतामध्ये इंडेक्स मध्ये स्टॉक कसा सिलेक्ट केला जातो हाऊ इंडायसिस अरायव्हट व्हॅल्यू आणि इंडेक्सची व्हॅल्यू कशी येते वेन एंटायर इंडेक्स वेन an एंटायर इंडेक्स फॉर एक्झाम्पल लाइक सेन्सेक्स निफ्टी गोज अप or down इट मीन्स स्टॉक comprising those इंडेक्स have परफॉर्म बेटर or worse म्हणजे आपण म्हणतो की इंडेक्स वाढला किंवा इंडेक्स वधारला असं म्हणतात त्याला तर याचा अर्थ असा की त्या इंडेक्स मध्ये असलेले जे स्टॉक आहेत ते त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे this does not mean that if a company say reliance industrial limited which is listed in both nifty and sensex goes up by say 4% during trading session the index will not corresponding to go up 4% because there are other stock in index as well which may have Gone up or down and influence the movement of index. On any given day, not all sectors in economy are doing well. The index total value cannot be simple addition of mid-cap values because not all stock carry the same weighted in the index. How will the weighted be assigned? Depends on stock स्टॉक सिलेक्शन स्ट्रॅटेजी पुट इन place बघा मुळात आधी आपण सेन्सेक्स वाढला म्हणजे त्या सेन्सेक्स मध्ये असलेल्या सर्व कंपन्यांचे शेअर्स वाढतात असं नाही तर त्याचा एव्हरेज काढला जातो किंवा रिलायन्स कंपनीचे शेअर्स आज चार टक्क्यांनी वाढले तर सेन्सेक्स चार टक्क्यांनी वाढेल का निफ्टी चार टक्क्यांनी वाढेल का तर नाही तर त्यामध्ये एकच रिलायन्स नसते इतरही कंपन्या असतात त्यांचे शेअर्स अप डाऊन होत असतात त्याचा परिणाम सेन्सेक्स वर होत असतो नऊ वी विल डिस्कस अबाउट मेंबर्स इन स्टॉक एक्सचेंज द वेरियस टाइप्स ऑफ मेंबर्स ऑफ स्टॉक एक्सचेंज आर एज फॉलो फर्स्ट वन जॉबर दे आर डीलर्स इन सेक्युरिटीज इन स्टॉक एक्सचेंज दे कॅनॉट डील ऑन ऑफ पब्लिक दे सेल सिक्युरिटीज ऑन देयर ओन नेम मेन जॉब इज टू टू अर्न प्रॉफिट ड्यू प्राइस बिहार आता जॉबर्स जे असतात ते स्वतःच्या नावावर सेक्युरिटीज खरेदी विक्री करतात प्रॉफिट मॅक्झिमायझेशन साठी ते काम करत असतात लोकांचे प्रतिनिधित्व ते करत नाहीत Second, commission brokers. They are nothing but brokers. They buy and sell securities on behalf of their client from for a commission. They are permitted to deal with non members directly. They do not purchase or sell. इन देअर ओन नेम कमिशन ब्रोकर्स जे असतात ते स्वतःच्या नावावर सेक्युरिटीजी खरेदी विक्री करत नाहीत तर ते त्यांची खरेदी विक्री ही साठी होत असते आणि त्यांना कमिशन मिळत असते खरेदी विक्रीत नंतर थर्ड मेंबर कोण आहे तर तारावानी तारावानीवाला दे आर लाइक जॉबर्स दे हॅन्डल ट्रान्झॅक्शन ऑन कमिशन बेसिस फॉर देअर ब्रोकर्स

आणि कशासाठी खरेदी करत असतात फॉर देअर ब्रोकर त्यांच्या मध्यस्थांसाठी ते खरेदी करत असतात दे बाय अँड सेल सिक्युरिटीज ऑन देअर ओन अकाउंट स्वतःच्याच नावावर खरेदी करतात जॉबर्स सारखं काम करतात अँड मे ऍक्ट एज अ ब्रोकर किंवा लोकांचे ब्रोकर म्हणून सुद्धा ते काम करू शकतात सब ब्रोकर सब ब्रोकर आर एजंट ऑफ स्टॉक ब्रोकर स्टॉक ब्रोकर जे आहेत त्याचे एजंट सब ब्रोकर असतात

म्हणजे ऑफिस आहे त्यांचं सॉरी आर्बिट्रेजर्स आर्बिट्रेजर्स आर ब्रोकर्स दे बाय सेक्युरिटीज इन वन मार्केट अँड सेल्स सेम इन अनदर मार्केट टू गेट अप अपॉर्च्युनिस्टिक प्रॉफिट म्हणजे आर्बिट्रेजर्स कोण आहेत तर जे प्रॉफिट मिळवण्यासाठी एका मार्केटमध्ये सिक्युरिटीज खरेदी करतात आणि त्या सिक्युरिटीज दुसऱ्या मार्केटमध्ये विकतात अथोराइज क्लर्क टू असिस्ट देम इन बिझनेस ऑफ सिक्युरिटी ट्रेडिंग म्हणजे सिक्युरिटी ट्रेडिंग मध्ये मदत करण्यासाठी अपॉइंट केलेले जे असतात त्यांना authorized क्लर्क असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो आज इथे आपण स्टॉक इंडेक्स म्हणजे किंवा स्टॉक इंडायसेस कशा प्रकारे तयार केले जातात भारतात कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉक इंडेक्स आहेत याची इथे चर्चा केली तसंच मेंबर्स इन स्टॉक एक्सचेंज स्टॉक एक्सचेंजमध्ये कोणते कोणते किंवा स्टॉक एक्सचेंज चे मेंबर्स कोण आहेत ते बघितले सो थँक यू फॉर टुडे हॅपी लर्निंग टू यू वी विल मीट अगेन थँक्यू